हे पिकलं आहे आणि थोडंसं सुकलं आहे, त्यामुळे ते फोडून आहे ना सगळे मी पाण्यामध्ये असे भिजत घातल्यात, भिजवले ना की छान असं ते उमळतील आणि मग त्याचा गर चांगला निघेल. रंग बघा, आपण सिकंदर सरबत बघतो, बेलफळाचं सरबत म्हणतात त्याला, आणि सिकंदर सरबत आयुर्वेदिक औषधी, पोटासाठी उपयुक्त. उष्णता वाढली असेल तरी पण तर सगळ्यात बेस्ट, तोंड आलं असेल, उष्णता वाढली असेल तर सगळ्यात बेस्ट आपलं बेलफळाचं सरबत. सिकंदर सरबतमध्ये त्याच्यात बरेचसे औषधं वापरतात. पूर्वी सिकंदर सरबत लालबाग परेल या भागामध्ये, दादर या भागात फेमस होता, हॉटेलमध्ये भेटायचाच भेटायचा. आता भेटतो की मला माहीत नाही, भेटत असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. म्हणजे आमच्या लहानपणी आजारी पडले, ताप आले, सर्दी झालं, खोकलं झालं, पोटात दुखलं, लूज मोशन झालं, उलट्या झाल्या की डॉक्टरकडे जाण्यापेक्षा पहिलं सिकंदर सरबत आणायचे ग्लास भरून आणि ते प्यायला द्यायचे, आणि इतका ताबडतोब आराम पडायचा ना. तर आता हे घरच्या घरी कसं बनवायचं ते बघतो. तर बेलफळ आहे ना, तोडावं लागतं जरा कडक असतं. त्याच्यातलं हे जे आतमधलं आहे ना ते काढून मी एक 10 मिनिटं पाण्यामध्ये त्याला भिजत ठेवणार आहे, आणि नंतर त्याचं चोळून चोळून आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. आणि बिया काढून टाकायच्या, बिया त्याच्या एकदम कडू असतात, याला चोळून चोळून आपल्याला ह्याचा गर काढायचा आहे हाताने, मिक्सरला नाही लावायचं आहे. एक 10 मिनिटं आपण त्याला पाण्यामध्ये सोक करायला ठेवूया, 10-15 मिनिटं, अर्धा तास पण चालेल. आणि नंतर त्याला छान असं चोळून त्याचा रस काढून घेऊया, आणि बिया काढून टाकायच्यात आपल्याला, आणि मग गाळून घेऊया. हे आपण भिजत घातलंय, आणि जवळजवळ मी 1/2 किलो गूळ घेतलाय, आणि फळं आपली 5 होती. तर गूळ पाहिजेच, कारण हे जर तुम्हाला वर्षभर टिकवायचं तर ह्याचं गूळ जास्त पाहिजे, गोड आणि पाक बनवायचं आहे. आणि ते बाटलीत भरून फ्रीजमध्ये बाटली ठेवायची, बाहेर ठेवायचं असेल तर मग प्रिझर्वेटिव्ह ॲड करावं लागेल, सायट्रिक ॲसिड. आता मी थोडं घालणार आहे सायट्रिक ॲसिड, 1 टीस्पून. हे बघा छान असं ते हे झाले आहेत, ते हाताने छान चोळून घ्यायचे आहेत, आणि मग गाळून घेणार आहोत आपण, कारण त्याच्यामध्ये बिया आहेत. आणि ते भिजतील एवढं पाणी घेतलं आहे, साधारण 1 लिटर. बेलफळाला ना स्वतःचा एक अरोमा आणि एक चांगला फ्लेवर असतो मस्त, आणि त्याचा तो मुरंबा म्हणा किंवा सरबतला स्वाद येतो. तर हे गाळून घेऊया, त्याच्या बिया आपल्याला वेगळ्या काढायच्या आहेत. असा सगळा ना आता मी पहिला गाळून घेते, थोडं पाणी घालून सगळा गाळून घेतलं, बिया वेगळ्या केल्या. साधारण हा 1 लिटर किंवा 1.5 लिटर असेल, 1/2 किलो गूळ वापरणार आहे मी, आणि थोडीशी जर साखर वाटली तर मी घालेन, कारण हा आटवल्यानंतर थोडा अजून घट्ट होणार, त्यामुळे थोडासा तो आपल्याला पाणी घालून पातळ करावा लागेल आणि मग आटवावं लागेल. म्हणून मी हे जे आपलं उरलेलं आहे ना ते पाणी घालून थोडं थोडं वॉश करून घेते. आपण ज्या कडीत ते भिजत घातलेलं ना त्या कडीतच परत त्याला घेऊ, त्या कडीतच त्याला आपल्याला गूळ घालून आटवता येईल. तर अजून थोडंसं मी पाणी घालून त्याला वॉश करून घेते. साधारण हा 1.5 लिटर झालाय, आणि त्याच्यामध्ये 1/2 किलो गूळ आणि थोडी साखर मी घालणार आहे. मला वाटतं 1/2 किलो गूळ पुरेल, साखरेची गरज नाही आहे, कारण गुळाला थोडासा गोडपणा कमी असतो ना.
म्हणून मी विचार केला होता साखर. पण साखर तुम्ही ना कमी असेल तर जेव्हा सरबत बनवाल ना तेव्हा पण घातली तरी चालेल. आणि आता वेलची पावडर आणि दालचिनी पावडर मी घालणार आहे. आता आपण दालचिनी पावडर 1/2 टीस्पून, लवंग पावडर 1/2 टीस्पून आणि वेलची पावडर आवडीनुसार 1 टीस्पून. वेलची पावडर 1/2 टीस्पून, लवंग पावडर 1/2 टीस्पून, दालचिनी पावडर आणि थोडंसं ब्लॅक सॉल्ट 1/2 टीस्पून आणि सायट्रिक ॲसिड 1/2 टीस्पूनपेक्षा थोडं कमी घालते मी प्रिझर्वेटिव्हसाठी, खराब होऊ नये म्हणून. पण फ्रीजमध्ये तसं खराब नाही होणार, पण जर असं घातलं 1/2 टीस्पूनपेक्षा कमी. आणि आता हे छान असं शिजवून घ्यायचं, उकळवायचं आहे आपल्याला एक मीडियम टू हाय गॅसवरती 10 ते 15 मिनिटं. तुम्ही केशर पण याच्यामध्ये ॲड करू शकता, 1-2-3 कांड्या केशरने फ्लेवर येणार आणि रंग थोडासा चेंज होईल. गुळ असल्यामुळे याला थोडासा काळपट रंग येणार आहे. साखर असेल तर छान असं तो ऑरेंज रंग येतो. सिकंदर सरबताला पाण्यात मिक्स केल्यानंतर आपलं ऑरेंजच होणार आहे सरबत. केशरच्या 1-5-6 कांड्या मी घातल्यात फ्लेवरसाठी आणि त्याला 1-10 मिनटं छान मीडियम टू हाय गॅसवरती उकळवून घेणार आहे, 10 ते 15 मिनटं, की आपलं सिकंदर सरबत, बेलफळाचं सरबत तयार आहे. गरमीमध्ये स्पेशली खूप उपयुक्त आहे. आणि फ्रीजमध्ये असा पण असेल वर्षभर ना, कधी पण तुम्हाला उलटी झुलाव असं काही जरी झाला, ताप आला किंवा असं उष्णता वाढली असं वाटलं पोटात दुखतंय, की हा सरबत 1 ग्लासभर थंडगार असा पिऊन बघा. सोडा घालून पण पितात, मस्त लागतो. त्याला छान आपण उकळवून घेऊया. एक 15-20 मिनटं छान मी त्याला उकळवून घेतला मीडियम टू हाय गॅसवरती आणि अजून 5 मिनटं त्याला आपण उकळवणार आहोत. आता ढवळून ढवळून अजून 5 मिनटं आपण त्याला उकळवणार आहोत. थोडा चिकट हाताला लागला पाहिजे. आपला सिकंदर सरबत गार झाल्यावरती बर्फ, सोडा, पुदिन्याची पानं घालून तुम्ही देऊ शकता किंवा प्लेन. थोडंसं ना मी जिरं घालते, जे मी विसरले, ॲक्च्युली जिरं पावडर नाही आहे माझ्याकडे, तर मी थोडंसं जिरं घालते 1 टीस्पून आणि अजून 5 मिनटं उकळवून घेते. आणि जिरं घालून 5 मिनटं उकळवून घेऊया मोठ्या गॅसवर आणि थंड गार झाल्यावर आपल्याला बाटलीत भरून ठेवायचं आहे. आणि कसं सरबत बनवायचं ते मी तुम्हाला गार झाल्यानंतर दाखवते.